नमस्कार, मी हुमा सय्यद, माय टी व्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करणाऱ्या सराईत आरोपी त्यांच्या 3 साथीदारासह 24 तासाच्या आत जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई. सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, माननीय स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, माननीय डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. 25 तारखेला राहुरी कोर्टात कामकाज करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव या दिनांक 25 तारखेला कोर्ट कामकाजाकरता घरून निघालेले होते. ते परत न आल्यामुळे 26 तारखेला सकाळीच राहुरी पोलीस स्टेशनला नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती. सदर मिसिंगचं गांभीर्य लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच LCBला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. LCBचे 3 पथक तयार करण्यात आलेले होते. पथकाने राहुरी तसेच परिसरातील CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला. तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दोषी वय 32 वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांच्या मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलवून घेतलेलं होतं. त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि 5 लाख रुपयाची मागणी केलेली होती. त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजित महाडिक, बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास घुरून आणि मृत्यू घडून आणलेला आहे. मृत्यू घडून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे. त्याप्रमाणे वरील 4 आरोपितांना 5 आरोपितांपैकी 4 आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेलं आहे. 1 आरोपी अजून फरार आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे.